मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढला, पुढील दोन दिवस तापमानामध्ये आणखी घट होण्याचा अंदाज. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगाब्लॉक, माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक. पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरती सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद. आर्थिक संकटामधून जाणाऱ्या बेस्टला महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा मदतीचा हात. कर्ज फेडण्यासाठी पालिकेकडून बेस्टला 450 कोटींची मदत. पुण्यामधील एमपीएससी विद्यार्थ्यांनी 18 तासांनंतर आंदोलन केलं स्थगित. परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. मुंबईच्या दादरमधील शारदाश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षिकेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. फी न भरल्यानं परीक्षेमध्ये दुसरीतील विद्यार्थिनीला वेगळी वागणूक दिल्याचा आरोप. विद्यार्थिनीच्या पालकांची शाळेविरोधामध्ये पोलिसांमध्ये धाव. भोगीच्या निमित्तानं राज्यातील हजारो महिला रुक्मिणी मातेला भोगी करण्यासाठी येणार, त्यामुळे पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या पुरुषांना आज केवळ मुख्य दर्शन घेता येणार. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेचा आजचा दुसरा महत्वाचा दिवस. यात्रेमधील अक्षता सोहळा हा संपन्न होणार. काल यन्नी मज्जन आणि तैलाभिषेक सोहळा संपन्न. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्या प्रकरणामध्ये आंबोली पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस. सहायक पोलीस निरीक्षक शैला कोराडे करणार चौकशी. उर्फी जावेदनं घेतली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट. धमक्यांमुळे उर्फीच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना. संरक्षणाची आणि संबंधित व्यक्तीवरती कारवाई करण्याची उर्फीची आयोगाकडे मागणी. कुणी काय परिधान करावं हा ज्याचा त्याचा अधिकार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उर्फी जावेदवरती प्रतिक्रिया. महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये येताना उर्फी जावेदनं घातलेल्या टी शर्टची चर्चा. नॉट अ नेपो बेबी असं वाक्य लिहिलेल्या टी शर्टनं सगळ्यांचं वेधून घेतलं लक्ष. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचं समन्स. सोमवारी चौकशीसाठी बोलावलं. मुंबईमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या टेंडरमध्ये घोटाळा. आदित्य ठाकरेंचा आरोप. महापौर नसताना टेंडर कसं काढलं, आदित्य ठाकरेंचा सवाल. निविदा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक. आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबई महानगरपालिकेचं रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेसंदर्भामध्ये स्पष्टीकरण. आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवरती प्रवीण दरेकरांचा पलटवार. कंत्राटदाराशी संबंध आणि टक्केवारीचा आदित्य ठाकरेंना उत्तम अभ्यास. दरेकरांची टीका. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांनी केली प्रचाराला सुरुवात. महाराष्ट्राच्या युवकांच्या मनामध्ये होतं तेच घडलं. युवकांचा बुलंद आवाज. सत्यजित तांबे यांना प्रथम पसंतीचं मत द्या अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावरती व्हायरल. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सत्यजित तांबेंच्या ऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा. या संदर्भामध्ये काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी चर्चा करणार. सत्यजित तांबे यांचं युवा नेता म्हणून चांगलं काम. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक. तर नाशिक पदवीधर ऐनवेळी उमेदवार द्यायचा नाही असं ठरवलं. फडणवीसांची माहिती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील राजकारणाबाबत काही दिवसांपूर्वीच कानावरती आलं होतं. यासंदर्भामध्ये काँग्रेस नेत्यांनाही माहिती दिली असल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा गुप्तस्फोट. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. 2017 साली महापारेषण कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचं प्रकरण. राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंना दिलासा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये अपशब्द वापरल्या प्रकरणामध्ये तुर्तास अटक करणार नाही. राज्य सरकारची हायकोर्टामध्ये ग्वाही. श्रद्धा वालकर यांचे वडील विकास वालकर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. माणिकपूर आणि तुळींज पोलिसांच्या विरोधामध्ये कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांच्यावरती त्वरित कारवाई करण्याची विकास वालकर यांची मागणी. शरद पवारांनाही प्रतिवादी करा. केतकी चितळेची हायकोर्टामध्ये विनंती. गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरती 18 जानेवारीला उच्च न्यायालयात सुनावणी. उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली स्टुटगार्ड येथील नामांकित लॅब केबल्स कंपनीला भेट.
इलेक्ट्रिक व्हीकलसाठीचे चार्जिंग केबल्स बनवणारी कंपनी, राज्यातील चार्जिंग स्टेशन निर्मिती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। वर्ध्यामधील आर्वीमध्ये नितेश राणेंनी अमोल कोल्हेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्याविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, आर्वी पोलीस ठाण्यामध्ये राणेंच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा। मुंबईमधील रस्त्यांचं आयआयटी ऑडिट करणार, रस्त्यांचा दर्जा टिकवण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांचा निर्णय। मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्ट या प्रवासासाठी एकाच तिकिटावरती प्रवास करता येणार, 19 एमएमआरडीएची एकात्मिक तिकीट प्रणाली। ठाणे ते घोडबंदर मार्गावरती वाहनांना प्रवेश बंदी, ब्रह्मांड सिग्नल ते पातलीपाडा पुलापर्यंत पिलरवरती गर्डर टाकण्याचं काम, रविवारी पहाटे 4 पर्यंत वाहतूक बंद असणार। मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये परिचारिकेकडून मृतदेहाला लावण्यात येणाऱ्या टॅगमध्ये चूक, 2 मृतदेहांची अदलाबदल, चौकशी करून कारवाई करण्याचे रुग्णालय प्रशासनाचे आदेश। कल्याणमधील 17 वर्षीय खेळाडू तरुणीचा काल सिन्नर येथे झालेल्या अपघातामध्ये मृत्यू, अपघातामध्ये तरुणीची आई गंभीर जखमी असून वडील किरकोळ जखमी। सिन्नरमधील अपघात प्रकरणामध्ये ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात, फरार ट्रक चालकाला औरंगाबादमधून घेतलं ताब्यात। कोल्हापूर बंगळुरू विमानसेवेचा प्रारंभ, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय राज्यमंत्री वी के सिंग यांच्या हस्ते ऑनलाईन, तर खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सेवेला झाला प्रारंभ। राज्यामध्ये 32 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 28 रुग्ण बरे होऊन घरी परतले, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98%। सलग चौथ्या दिवशीही साताऱ्यामधील महाबळेश्वरचा पारा 7 अंशांवरती, तर वेंडालेकचं तापमान 5 अंशांवर, तापमान घसरल्यानं वेंडालेक परिसरामध्ये दवबिंदू सुद्धा गोठले। अमरावतीमध्ये आमदार रवी राणांनी भरवलेलं कृषी प्रदर्शन बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं कारवाई। बारामती शहरामध्ये आज आणि सोमवारी पाणीपुरवठा नाही, जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा बंद, रविवारी पाणीपुरवठा सुरळीत राहणार। सांगलीमध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची 981 कोटींची निविदा प्रसिद्ध, 2 महिन्यांमध्ये कामं सुरू करण्यासाठी हालचाली। पुण्यामधील मुंडवा परिसरामध्ये विषारी द्रव्य पाषाण करून एकाच कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या, मृतांमध्ये पती पत्नी आणि 2 मुलांचा समावेश, आर्थिक नुकसान झाल्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज। हिंगोली जिल्ह्यामधील सेनगाव येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये तोडफोड, 15 दिवसांमध्ये तोडगा काढण्याचं लेखी आश्वासन न पाळल्याचा आरोप, पीक विम्याचा परतावा देण्यास टाळाटाळ करत असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। वाशिममध्ये परतीच्या पावसामुळे 49,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाचं नुकसान, शहराच्या नवीन धोरणानुसार नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट वर्ग केली जाणार, मात्र आधार क्रमांकाशी संलग्न यादी न दिल्यानं निधी रखडला। कोल्हापूरच्या पाचगाव परिसरातील हॉटेलमध्ये तरुणांच्या टोळक्याकडून तोडफोड, फॅमिली विभागामध्ये जेवण्यावरून हॉटेल आणि तरुणांमध्ये वाद, हॉटेल मालक आणि तरुणांमध्ये वाद। पूर्णा नदीवरच्या एलदरी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही कायम, धरणासाठी 23 गावांमधील 22,000 हेक्टर जमीन देणाऱ्यांना घरही मिळालं नाही आणि गावाचा विकासही झाला नसल्याचा आरोप। औरंगाबादच्या रांजणगावमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी, मटका चालवण्याच्या वादातून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती, मारहाणीमध्ये योगेश मस्के नावाचा तरुण गंभीर जखमी। ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता ऑफलाईन खर्च भरता येणार, ऑनलाईन पद्धतीनं खर्च दाखल करण्याचं बंधन राज्य निवडणूक आयोगानं हटवलं। नवी मुंबईमधल्या नेरूळमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार, बडतर्फ पोलीस शिपाई संतोष नरवडेला अटक, मुलीला धमकावत मैदानामध्ये केलं होते अत्याचार। 50 लाखांच्या खंडणीसाठी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून तिघांचं अपहरण, अपहरण करणाऱ्या टोळीला अहमदनगर पोलिसांनी घातल्या बेड्या। जॅकचं आमिष दाखवून वाहनं लुटणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, उस्मानाबाद पोलिसांची मोठी कारवाई। धुळ्यातल्या बोईटी शिवारामध्ये गावठी कट्टे जप्त, 6 तरुणांना अटक, त्यापैकी 5 तरुण महाविद्यालयीन असून हौस म्हणून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती।
कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण जखमी। मालेगावकडून अकोल्याकडे जाणारी कार आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरची समोरासमोर धडक। अल्कोहोल फॅक्टरीमधील मशीनमध्ये अडकून कामगार गंभीर जखमी। जखमी अवस्थेमध्ये खासगी रुग्णालयामध्ये दाखल। 27 टाके पडले। नंदुरबार तालुक्यातील करणखेड्यामधल्या व्यापारी संकुलाला आग। आगीमध्ये 2-3 दुकानं जळून खाक। गावकऱ्यांच्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली। आगीचं कारण स्पष्ट। नंदुरबार शहरातील दंड पाणेश्वर व जैन मंदिर चोरीच्या गुन्ह्यामधील 2 आंतरराज्यीय गुन्हेगार अटकेत। 1,44,000 मुद्देमाल हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नंदुरबारमधील बुराणपूर अंकलेश्वर महामार्गावरती गोमाई नदीच्या जवळ पुलाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटी झाली। अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी, 5 जण किरकोळ जखमी। नियंत्रण सुटल्यानं जीप विहिरीमध्ये कोसळून तरुणाचा मृत्यू। उस्मानाबादच्या दळवेवाडी गावातील घटना। शंकर बोरकर असं तरुणाचं नाव। महाबळेश्वरमधील मुगदेव येथे मजुराचा टेम्पो दरीमध्ये कोसळला। टेम्पोमध्ये 25-30 कामगार असल्याची माहिती। भंडाऱ्यामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाई। 2 ट्रॅक्टर चालकांना आंधळगाव पोलिसांकडून अटक। दोघांनाही पोलीस कोठडी। वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अद्याप न घेण्यात आल्याची याचिकेमध्ये तक्रार। याचिकेवरती 4 आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश। वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांना बिबट्याचं दर्शन। काटेपूर्णा अभयारण्याचं मुख्य आकर्षण असलेल्या बिबट्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। नागपूर जिल्ह्यामधील पेंच व्याघ्र प्रकल्पामधील वाघ शिकार प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक। आरोपींना 3 दिवसांची वनकोठडी। मुंबईच्या जेके सोमय्या कॉलेजमध्ये प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना अर्धनग्न करून मारहाण। विद्यार्थी संघटना आक्रमक। चौकशीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना पत्र। जेजे रुग्णालयामध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेणारी तरुणी बेपत्ता झाल्याचं प्रकरण। वांद्रे पोलिसांकडून एकाला अटक। बेपत्ता होण्याआधी तरुणी आणि नीतू सिंग यांची भेट झाल्याची माहिती। न्यायालयाच्या आदेशानं काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्या सुतगिरणीवरती जिल्हा बँकेची कारवाई। सुतगिरणीवरती 25 कोटींपेक्षाही अधिक कर्ज। कापसाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा। 1,000 क्विंटल कापूस घरामध्येच। लागवडीचाही खर्च निघणं झालं कठीण। शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट। बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज नामविस्तार दिन। आज विद्यापीठामध्ये सभेचं आयोजन। नाना पटोले, जयंत पाटील, सुषमा अंधारे, रामदास आठवले यासह अन्य नेते उपस्थित राहणार। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं ठाण्यामध्ये महारोजगार मेळाव्याचं आयोजन। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, राजन विचारेंसह अन्य नेते राहणार उपस्थित। टाउन हॉलच्या पायऱ्यांवरती आज आणि उद्या रंगणार शास्त्रीय संगीताची मैफल। राहुल शर्मा यांच्या संतूर वादनासोबतच पंडित भवानी शंकर यांच्या पखवाज वादनाचा तर पंडित मुकुंदराज देव यांच्या तबला वादनाचा आनंद रसिकांना घेता येणार। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून आज पतंग महोत्सव। अमरावतीच्या न्यू हायस्कूल मैदानामध्ये आयोजन। राज्यातील पहिल्या शेतकरी वजन काट्याचं आज उद्घाटन। शेतकऱ्यांनीच तयार केला आहे वजन काटा। राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यामध्ये रंगणार। मॅट विभागामध्ये शिवराज राक्षे विरुद्ध हर्षवर्धन सदगीर तर माती विभागामध्ये सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड असा सामना रंगणार। यवतमाळ जिल्ह्यामध्ये रेती तस्करांकडून रेती चोरीचा सपाटा सुरूच। 187 रेती घाटांवरती जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश। 50 ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्याचे निर्देश। नाशिक पालिका ऍक्शन मोडमध्ये 150 अधिक नागरिकांचे नळ कनेक्शन तोडले। 65,000 अधिक थकबाकीदारांकडे शेकडो कोटींची थकबाकी। महानगरपालिकेकडून वसुली मोहिमेला सुरुवात। अहमदनगर जिल्ह्यामधील तनपुरे सहकारी साखर कारखान्यावरती कोट्यवधी रुपयांचं कर्ज। संचालक मंडळाची मुदत संपल्यानं कारखाना पालिकेकडे सुपूर्द। कारखान्याच्या गळीत हंगाम बंद असल्यानं शेकडो कर्मचाऱ्यांची उपासमार।
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका वेब सीरीज मध्ये बँड वाजवणाऱ्या कलाकारांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप। बीड मध्ये बँड वादक कलाकारांकडून महेश मांजरेकर यांचा अनोख्या पद्धतीने निषेध। वाराणसीमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने माघ मेळा सुरू, आज दुसरे पवित्र स्नान। गोठवणाऱ्या थंडीमध्ये भाविकांची गंगेमध्ये डुबकी। ओडिशामध्ये राउरकेला इथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकामध्ये भारताची विजयी सलामी, पहिल्याच सामन्यामध्ये 2-0 न स्पेनचा पराभव। खेळांमध्ये आता नो सर नो मॅडम म्हणा फक्त टीचर, केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा निर्णय। राज्यातील सर्व शाळांना शालेय शिक्षकांना सर किंवा मॅडमच्या ऐवजी फक्त टीचर म्हणून संबोधित करण्याचे निर्देश। अयोध्येमधील राम मंदिराचं काम 60% पूर्ण, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची माहिती। हिमाचल प्रदेशमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के बसल्यानं भीतीचं वातावरण, 3.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद। जोशीमठ शहर 12 दिवसांमध्ये 5.4 सेंटीमीटरनं खचलं। इस्रोनं उपग्रहांच्या माध्यमातून जोशीमठमधील परिस्थितीचा आढावा घेत तिथल्या काही सॅटेलाईट फोटो केले जारी। अवघ्या 12 दिवसांमध्ये जोशीमठ 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्यानं या सॅटेलाईट इमेजमधून दिसतंय। काश्मीर खोऱ्यामध्ये तापमानाचा पारा घसरला, खोऱ्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी, तर बर्फवृष्टीतही बीएसएफच्या जवानांची गस्त। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।